आज पत्रकार परिषद घेण्या पाठीमागचा एकच उद्देश होता की जे देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, पवार साहेबांच्यावर आज जे काही ईडीने साहेबांचा कोणत्याही संस्थेत सभासद नसताना संचालक नसताना साहेबांवर जे काही खोटा गुन्हा दाखल केला आणि ह्या महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळ्या वळणावर आणून ठेवलं विधानसभेच्या समोर, त्यामुळं उद्या आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादीचे सर्व सेल व सामाजिक संघटना यांच्या वतीने उद्या पंढरपूर बंदची हाक देतो आहे. या हाकेला सर्व व्यापारी मंडळ, सर्व संघटना यांनी बंद ठेवून एक राष्ट्रवादीने जे काही आव्हान केले त्या आव्हानाला सहकार्य करावं एवढीच यानिमित्त आज पत्रकार परिषद घेतली होती. आज संभाजी ब्रिगेड, शिवबुद्ध संघटना, काँग्रेस आहे, मराठा महासंघ या सर्व संघटनांनी आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. देशाचे नेते जनता राजा आदरणीय पवारसाहेबांवर कथित गुन्ह्यामध्ये जे नाव गोवण्याचं काम ह्या सरकारनं सत्तेचा दुरुपयोग करून साहेबांच्या नावाभोवती एक संशयाचं वातावरण महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो प्रयत्नही महाराष्ट्रातली प्रेम करणारी जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही. त्या अनुषंगानं उद्या 27 तारखेला सबंध महाराष्ट्रामध्ये एक बंद उत्स्फूर्तपणे लोकांचा बंद पुकारला गेलेला आहे. त्या बंदलाही आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेल पंढरपूर शहर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उद्याच्या बंदला पंढरपुरातल्या लहान मोठ्या सर्व उद्योजकांना एक असं विनंतीचं आवाहन करतो की आपल्या पवारसाहेबांवर प्रेम करणारी ही जनता आपण उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या बंदच्या माध्यमातून पवारसाहेबांवर असणारं प्रेम आपण व्यक्त करावं, या माध्यमातून एवढं आम्ही व्यक्त करतो.